नमस्कार, घरची चव या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तांदळाचे पीठ आणि टोमॅटो यापासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे। सकाळी कितीही घाई असली तरी घरातीलच साहित्यामध्ये हा नाश्ता बनवून पटकन तयार होतो। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। दोन पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, त्याच्या फोडी करून मिक्सरला त्याची प्युरी केलेली आहे। पाणी न घालता टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे। एका बाउलमध्ये एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठामध्ये टोमॅटो प्युरी मिक्स केल्यामुळे हा नाश्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातलेले आहे, एक चमचा धणे पावडर घालूया, अर्धा छोटा चमचा जिरे घातलेले आहे, चवीनुसार मीठ घालूया। तांदळाच्या पिठामध्ये आता मिक्सरला बारीक केलेली टोमॅटोची प्युरी घालूया। पाणी न घालता टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती घालूया। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। तांदळाच्या पिठाचे घावण आपण नेहमीच बनवतो, पण त्यामध्ये टोमॅटो प्युरी मिक्स केली तर ते खूपच हेल्दी बनतात। या मिश्रणामध्ये लागेल तसं पाणी मिक्स करत यातील गाठी फोडून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून यामध्ये मिक्स करणार आहे। या मिश्रणामध्ये एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालायचे आहे, म्हणजे गाठी व्यवस्थित मोडल्या जातील। जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, असे मध्यम कन्सिस्टन्सीचे घावणाचे बॅटर बनवायचे आहे। थोडे थोडे पाणी मिक्स करत सतत मिश्रण ढवळत व्यवस्थित एकजीव करून घेऊया। जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही, असे घावणाचे बॅटर तयार झालेले आहे। तांदळाचे घावण कुरकुरीत बनण्यासाठी यामध्ये 2 चमचे रवा घालणार आहे। 2 चमचे रवा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, यामुळे खूप सुंदर जाळी घावणाला पडते। रवा मिश्रणामध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी 10 मिनिटे तसेच ठेवून देऊया। रवा घातल्यामुळे घावण छान कुरकुरीत आणि जाळीदार बनतात। 10 मिनिटे झालेली आहेत। बॅटर पळीने परत एकदा हलवून घेऊया। बॅटर थोडेसे घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये अजून थोडेसे पाणी घालणार आहे। अगदी 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घातलेले आहे। परत एकदा तळापासून व्यवस्थित पळीने हलवून घेऊया। मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे। घावण बनवायला घेऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, थोडेसे तेल लावून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। तवा गरम झालेला आहे, त्यामुळे मध्ये घावण न सोडता तव्याच्या कडेने घावण घालूया। अशा पद्धतीने सुरुवातीला कडेने आणि मग तव्याच्या मध्ये अशा पद्धतीने घावण घालून झालेले आहे। यावर झाकण ठेवूया। 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून झालेले आहे। झाकण काढूया। पाहू शकता किती सुंदर जाळी याला पडलेली आहे। वरून थोडेसे तेल लावूया। टोमॅटोची प्युरी घातल्यामुळे खूप छान कलर आलेला आहे। घावणाच्या कडा सुटलेल्या दिसत आहेत। पळीने व्यवस्थित सर्व बाजूच्या कडा सोडवून झालेल्या आहेत। घावण पलटून घेऊया। एका बाजूने व्यवस्थित भाजले की दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊया। खूप सुंदर जाळी याला पडलेली दिसत आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने बाकीचेही घावण तयार करून घेऊया। तांदळाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी व्यवस्थित असली म्हणजे घावण छान कुरकुरीत तयार होतात। अशा पद्धतीने सर्व घावण तयार करून झालेले आहेत। सकाळच्या नाश्त्याला नवीन काय बनवायचे तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पौष्टिक घावण बनवू शकता। घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये अगदी कमी वेळेत तांदळाचे आणि टोमॅटोचे घावण ही रेसिपी घरी नक्की करून पहा। कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।